संजयजी केळकर आमदार आणि आपल्या ठाणे शहराचे अध्यक्ष निलंगेजी गावकरे, आपल्या माजी महिला आघाडीचे अध्यक्ष आणि आता प्रणेशावर उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी असलेल्या माजी साहेब हे सर्व इथे एकमेकांना उपस्थित आहेत. मी आशिषजी शेजारांना विनंती करीन की त्यांनी आनंद बनकर आनंदजी बनकर मैडम थोड़ा सा मागे येता का प्लीज. भारतीय जनता पार्टी का ठाणे शहर जिला विभागीय कार्यालय व्हीलचेअर वाटप करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतो की या व्हीलचेअरचं वाटप जे आहे ते आता इथे सुरू करण्यात आलेलं आहे. यावेळी आपण बघू शकतो ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष असतील भाजपचे निरंजन सोलार, जे आमदार आंबेडकर हे अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते ते इथे करण्यात आलेलं आहे. सर एक मिनट होता सर. चला धन्यवाद. भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय सर्वोच्च नेते या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींचा काल वाढदिवस होता आणि मोदीजींची ही कार्यपद्धती राहिली आहे की सर्वस्वी समाजासाठी समर्पित आयुष्य जगावं. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने अखिल भारतीय स्तरावर 14 तारखेपासून 20 तारखेपर्यंत सेवा सप्ताह साजरा करण्याचं ठरवलं. आणि म्हणून वाढदिवसाचे कार्यक्रम केवळ सेवेच्या रूपाने करायचे. आणि म्हणून रक्तदान शिबिर असेल, प्लाझ्माची त्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी ती मदत करायची, आत्मनिर्भर भारतातून आपल्या असलेल्या पदपथ विक्रेत्यांना सुद्धा मदत करायची, त्या ठिकाणी चष्मा शिबिर, वृक्षारोपण आणि विशेषतः दिव्यांग समाजातील आपले बंधू भगिनी जे आहेत त्यांना अडचणींचा सामना होऊ नये म्हणून त्यांना सुद्धा मदत करावी आणि अवयव असतील किंवा अन्य मदत त्या ठिकाणी करण्याची भूमिका आणि कार्यक्रम पक्षाने घेतला आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की ठाणे शहर भारतीय जनता पक्षाने त्यामध्ये अतिशय जोमाने सेवेचं कार्य घेतलं आहे आणि आज या ठिकाणी आपल्या दिव्यांग बंधू भगिनींना सुद्धा त्यांना आवश्यक असलेलं कृत्रिम अवयव किंवा सामान या ठिकाणी देण्याचा कार्यक्रम आम्ही केला आहे.